गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आतापर्यंत अपन दोन मेथड शिकलो होतो अल्किल हॅलाइड बनवायच्या। पहिली मेथड होती डायरेक्ट हॅलोजिनेशन, दुसरी मेथड होती फ्रॉम अल्किन। आज आपण तिसरी मेथड शिकणार आहोत, त्याचं नाव आहे फ्रॉम अल्कोल। अल्कोलपासून आपण काय तयार करणार आहे, अल्किल हॅलाइड किंवा आपण त्याला हॅलो अल्किन्स म्हणू। तर फ्रॉम अल्कोल, मग अल्कोलची रिॲक्शन पहिले आपण करणार आहोत HCl बरोबर, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl। तर अल्कोल काय असतो, ROH बरोबर। याची रिॲक्शन मी जर HCl बरोबर जर केली तर इथून OH आणि इथून H काय बरोबर बाहेर जाईल, वॉटर। बघा, इथून H इथून OH वॉटर बाहेर जाईल आणि काय जॉईन होईल, मग RCl प्लस H2O। समजतं, इथून OH इथून H वॉटर बाहेर जाईल आणि काय जॉईन होईल, RCl, ज्यालाच आपण अल्किल हॅलाइड म्हणतो। मग मला क्लोराईड पाहिजे असेल तर मी HCl घेईल, ब्रोमाइड पाहिजे असेल तर HBr घेईल आणि आयोडाईड पाहिजे असेल तर HI घेईन बरोबर। तर आता मला सांगा, समजा मी या आरच्या जागेवर CH3 घेतलं आणि इथं मी टाकला OH बरोबर, आणि इथं लिहिलं मी HCl। मला सांगा इथून बाहेर काय जाणार आहे, OH। मी जर इथून OH बाहेर काढलं तर आता कार्बनला किती बॉन्ड्स असतील, फक्त तीनच बॉन्ड, म्हणून इथं काय तयार होईल, कार्बोकटायन तयार होईल। काय तयार होईल, कार्बोकटायन, आणि मग त्याच्यावर CL काय करेल, अटॅक करेल। म्हणजे इथं कार्बोकटायन फॉर्म होतो आणि कार्बोकटायनची आपल्याला सगळ्यांना स्टॅबिलिटी माहिती आहे। कार्बोकटायनची स्टॅबिलिटी काय आहे, टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल देन सेकंडरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल अँड लीस्ट स्टेबल इज प्रायमरी कार्बोकटायन। आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघितलं होतं का, टर्शरी कार्बोकटायन हा जास्त स्टेबल असतो, कोणापेक्षा सेकंडरी, आणि सेकंडरी हा प्रायमरीपेक्षा जास्त स्टेबल असतो। मग मी आता इथं प्रायमरी अल्कोल घेतो, सेकंडरी अल्कोल घेतो आणि टर्शरी अल्कोल घेतो, आणि त्या रिॲक्शन कंडिशनमध्ये काय फरक होतो ते आपण बघू। तर मी इथं बघा, रिॲक्शन खूप सोपी आहे। मी जर इथं CH3CH2OH ज्याला आपण IUPAC-मध्ये इथेनॉल म्हणतो, हा प्रायमरी आहे, सेकंडरी टर्शरी। बघा, OH ज्या कार्बनला अटॅच आहे, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो पुढे जाऊन एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा कोणता अल्कोल झाला, प्रायमरी अल्कोल। आणि आता बघितलं आहे आपण प्रायमरी अल्कोल काय, लीस्ट स्टेबल आहे। मी जर याची रिॲक्शन HCl बरोबर जर केली तर तुम्हाला काय करायचं आहे, इथून OH आणि इथून H बाहेर काय जाईल, वॉटर। तर मी इथं लिहितो बाहेर काय जाईल, वॉटर, आणि मग काय जॉईन होईल, CH3CH2Cl CH3CH2Cl म्हणजे काय, इथाईल क्लोराईड, हा याचं कॉमन नेम झालं क्लोरो इथेन, हे काय झालं, याचं IUPAC नेम झालं बरोबर। पण इथं आपण कॅटलिस्ट वापरतो, कोणतं कॅटलिस्ट वापरतो आपण, ZnCl2। काय वापरतो आपण, ZnCl2। कॅटलिस्टची का गरज आहे, कारण हा प्रायमरी अल्कोल हा काय, लीस्ट स्टेबल आहे। इथं फक्त कॅटलिस्टची गरज नाही, इथं आपल्याला हीटची पण गरज आहे, हे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं। प्रायमरी हा खूप अनस्टेबल असल्यामुळं, प्रायमरी कार्बोकटायन खूप अनस्टेबल असल्यामुळं आपण कॅटलिस्ट घेतलं ZnCl2 आणि वरून आपण त्याला हीट पण दिली। आता हा जो HCl आहे हा कसा पाहिजे, कॉन्सन्ट्रेटेड। मग मी इथं लिहितो बघा, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस हा कॅटलिस्ट ZnCl2
बघा मी काय लिहिलं, कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल प्लस हा कॅटलिस्ट झेड एन सी एल टू टुगेदर इट इज कॉल्ड ॲज लुकस रिएजंट. याला काय म्हणायचं? लुकस रिएजंट. बोर्डला बऱ्याचशा वेळेस प्रश्न विचारला जातो, इथील अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकस रिएजंट, म्हणजे इथील अल्कोहोल रिॲक्ट्स विथ एस सी एल न म्हणतात, ते म्हणतात लुकस रिएजंट. लुकस रिएजंट काय? कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल प्लस झेड एन सी एल टू. परत, कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल प्लस झेड एन सी एल टू. येते लक्षात व्हॉट इज लुकस रिएजंट? मी इकडं वरती लिहितो बघा, कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल प्लस झेड एन सी एल टू टुगेदर इट इज कॉल्ड ॲज लुकस रिएजंट. काय म्हणतात त्याला? लुकस रिएजंट. तर चला आपण आता मी सेकंडरी अल्कोहोल घेतो, CH3 आणि इथं घेतो मी OH. मला सांगा OH ज्या कार्बनला ॲटॅच येतो, पुढे जाऊन किती कार्बनला ॲटॅच आहे? एक आणि दोन. म्हणजे हा कोणता अल्कोहोल झाला? सेकंडरी अल्कोहोल. समजलं? हा कोणता अल्कोहोल झाला? सेकंडरी अल्कोहोल. मी याची रिॲक्शन एच सी एल बरोबर करतो. बघा इथून OH, इथून H, बाहेर काय जाईल? वॉटर. आणि प्रोडक्ट काय तयार होईल मग? CH3 एच सी एल प्लस H2O. बरोबर ना? इथून OH आणि इथून H, H2O बाहेर. आता हा सेकंडरी हा प्रायमरीपेक्षा जास्त स्टेबल असतो. इथं पण आपल्याला झेड एन सी एल टूची गरज आहे, पण इथं हीटची गरज नाही, कारण तो स्टेबल आहे. कोणापेक्षा? प्रायमरीपेक्षा. प्रायमरी खूप अनस्टेबल असल्यामुळे त्याला आपण हीट दिली, सेकंडरी त्याच्यापेक्षा जास्त स्टेबल असल्यामुळे आपण हीट दिली नाही, तरी आपण झेड एन सी एल टू लिहिलं आहे. तिसरं, टर्शरी अल्कोहोल. मला सांगा OH ज्या कार्बनला ॲटॅच होतो, पुढे जाऊन किती कार्बनला ॲटॅच आहे? तीन. म्हणजे हा काय झाला? टर्शरी. मी जर याच्यात एस सी एल जर ॲड केलं, तर इथून OH, इथून H, काय जाईल बाहेर? वॉटर. बरोबर? इथं तयार होईल Cl प्लस H2O. आणि बघा, टर्शरी सगळ्यात जास्त स्टेबल आहे. टर्शरी सगळ्यात जास्त स्टेबल असल्यामुळे इथं झेड एन सी एल टूची सुद्धा गरज नाही, इथं कॅटलिस्टची गरज नाही. ही रिॲक्शन खूप फास्ट होते. कॅटलिस्ट का टाकतो आपण? टू इन्क्रीज द स्पीड ऑफ रिॲक्शन. पण ही रिॲक्शन मुळातच खूप फास्ट होती, कारण टर्शरी कार्बोकटायन इज मोर स्टेबल. तर इथं झेड एन सी एल टूची पण गरज नाही आणि हीटची पण गरज नाही. तर समजलं, प्रायमरीसाठी एस सी एल आणि झेड एन सी एल टू पाहिजे. इथं झेड एन सी एल टू, सॉरी, इथं झेड एन सी एल टू आणि हीट पाहिजे. इथं झेड एन सी एल टू आणि इथं कशाचीच गरज नाही, कारण टर्शरी काय आहे? खूपच स्टेबल. हे खाली दिसतं का? मी एकदा बघतो. हा, ओके, दिसतं आहे. तर समजलं, याच्यावरूनच मग आपण एक लुकस टेस्ट बघतो. काय बघतो? लुकस टेस्ट. आता लुकस टेस्ट काय असते बघा, मला सांगा. ज्यावेळेस आपण इथील अल्कोहोल घेतलं, केमिस्ट लॅबमध्ये आपण जाऊन इथील अल्कोहोल घेतलं, त्याच्यात एस सी एल टाकलं. काय टाकलं? एस सी एल टाकलं. आणि कॅटलिस्ट म्हणून आपण झिंक क्लोराईड टाकलं, झेड एन सी एल टू. तर हा प्रोडक्ट बनतो, आणि हा प्रोडक्ट बनतो कोणता? इथील क्लोराईड. हा प्रोडक्ट बनतो हे आपल्याला कसं समजणार? ज्या बीकरमध्ये किंवा त्या टेस्टूबमध्ये आपण हा प्रोडक्ट बनवतो, त्याचं PPT तयार होती, व्हाईट प्रेसिपिटेट. ॲक्च्युली आत्तापर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल केले नाही. 12वीत ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल करशाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल PPT काय असते. PPT म्हणजे प्रोडक्ट तयार होतो. आणि जसं क्लाउड्स असतात, म्हणजे व्हाईट कलरचं प्रेसिपिटेट याचं जमा होतं. तर याच्यावरून आपल्याला एक लुकस टेस्ट बघायची आहे. तर बघा, लुकस टेस्ट काय असते? खूप सोपी आहे लुकस टेस्ट. बघा, मी इथं लिहितो लुकस टेस्ट. काय असते लुकस टेस्ट?
मी जर टर्शरी अल्कोहोल घेतलं आणि तुम्हाला माहिती आहे टर्शरी अल्कोहोल खूप स्टेबल आहे, तर मी इथं लुकस रिएजंट जर ओके याला लुकस रिएजंटची सुद्धा गरज नाही, टर्शरीसाठी फक्त एस सी एल जर टाकलं बरोबर ना, टर्शरीसाठी झेड एन सी एल टूची गरज नाही, फक्त एस सी एल जर टाकलं तर व्हाईट पी पी टी इज फॉर्म्ड म्हणजे प्रोडक्ट इज फॉर्म इमिडिएटली, वाईट प्रोडक्ट काय होतं इमिजिएटली फॉर्म होतो म्हणजे रिॲक्शन खूप स्पीडमध्ये होणारी, म्हणून इथं आपण झेड एन सी एल तर सुद्धा टाकत नाही. पण मी जर इथं सेकंडरी अल्कोहोल घेतलं, काय घेतलं सेकंडरी अल्कोहोल, तर मला इथं लुकस रिएजंट लागणार. लुकस रिएजंट म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल प्लस झेड एन सी एल टू. तर व्हाईट पी पी टी फॉर्म्ड इन टू टू फाईव्ह मिनिट्स, व्हाईट पी पी टी इज फॉर्म्ड इन किंवा आपण फाईव्ह टू टेन मिनिट्स म्हणू, किती मिनिटमध्ये व्हाईट प्रेसिपिटेट फॉर्म होते, पाच ते दहा मिनटानंतर प्रोडक्ट फॉर्म होतो. आणि प्रायमरी अल्कोहोल खूप अनस्टेबल आहे कारण त्याचं कार्बोकटाईन अनस्टेबल आहे, याचं जर आपण लुकस रिएजंट जर घेतला, काय घेतला लुकस रिएजंट म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड एस सी एल आणि झेड एन सी एल टू, तर नो व्हाईट पी पी टी म्हणजे प्रोडक्टच फॉर्म होणार नाही, नो व्हाईट पी पी टी ॲट रूम टेम्परेचर, नो व्हाईट पी पी टी ॲट रूम टेम्परेचर, बट वेन हीटेड फॉर्म्स व्हाईट पी पी टी आफ्टर 30 मिनिट्स, म्हणजे रूम टेम्परेचरला तो बिलकुल रिॲक्शन देणार नाही पण आपण त्याला हीट केल्यानंतर, म्हणून मी एक ट्रँगलची साईन टाकली होती प्रायमरी अल्कोहोलमध्ये, आपल्याला त्याला हीट देण्याची गरज आहे कारण तो खूप अनस्टेबल आहे, आपल्याला त्याला कशाची गरज आहे हीट देण्याची गरज आहे. आणि व्हाईट पी पी टी किती वेळाने फॉर्म होणार, हीट केल्यानंतरसुद्धा 30 मिनिटांनी, म्हणजे ही रिॲक्शन खूप स्लो असणार आहे. तर समजा एक्झाममध्ये आता हे लोकल स्टेज समजली तुम्हाला सगळ्यांना, आता एक्झाममध्ये तुम्हाला जर हा अल्कोहोल दिलेला असणार, इथील अल्कोहोल आणि हा टर्शरी अल्कोहोल, आणि तुम्हाला म्हटलं डिस्टिंग्विश बिटवीन दिस टू अल्कोहोल्स, काय म्हटलं डिस्टिंग्विश बिटवीन दिस टू अल्कोहोल, मग तुम्ही काय करायचं, इथील अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकस रिएजंट म्हणायचं, काय म्हणायचं इथील अल्कोहोल रिॲक्ट्स विथ लुकस रिएजंट, नो पी पी टी ॲट रूम टेम्परेचर, नो पी पी टी ॲट रूम टेम्परेचर. आणि इथं तुम्ही म्हणायचं वेन इट रिॲक्ट्स विथ लुकस रिएजंट व्हाईट पी पी टी इमिडिएटली, म्हणजे केमिस्ट्री लॅबमध्ये पण मी जर तुम्हाला बीकरमध्ये दोन वेगवेगळे अल्कोहोल घेतले आणि तुम्हाला जर विचारलं कोणतं प्रायमरी आणि कोणतं टर्शरी, तर तुम्ही लुकस रिएजंट टाकून बघायचं, लगेच पी पी टी फॉर्म झाले तर तो कोणता अल्कोहोल असणार टर्शरी, आणि रूम टेम्परेचरला पी पी टीच तयार झाली नाही तर तो कोणता अल्कोहोल असणार आहे प्रायमरी. म्हणून आपल्याला टर्शरी आणि प्रायमरी अल्कोहोल किंवा सेकंडरी प्रायमरी आपल्याला डिस्टिंग्विश करणं सोपं जातं. समजले लुकस टेस्ट नीट लक्षात ठेवायची, हे लुकस टेस्ट खूप वेळा विचारलेला कन्सेप्ट आहे. समजलं तर आपण एस सी एलच्या रिॲक्शन्स बघितल्या बरोबर,
तर आता आपण रिएक्शन बघणार आहे विथ एच बी आर. जसं एस सी एल स्टेबल असतं केमिस्ट लॅबमध्ये तुम्हाला एस सी एल भेटणार, एस सी एल काय स्टेबल आहे, पण एच बी आर हा स्टेबल नाही आहे. तर एच बी आरसाठी आपल्याला काय करावं लागतं इकडं लक्ष द्या. समजा मी इथं प्रायमरी अल्कोहोल घेतला सी एच थ्री सी एच टू ओ एच प्लस एच बी आर, इथून ओ एच इथून एच. जसं आपण एच सी एलसाठी केलं तर तसंच करायचं आहे आपल्याला, इथून ओ एच इथून एच, बाहेर काय जाईल वॉटर, तर फॉर्म काय होईल सी एच थ्री सी एच टू बी आर प्लस एच टू ओ. ओके, इथून ओ एच इथून एच, बाहेर वॉटर जाईल आणि तयार होईल सी एच थ्री सी एच टू बी आर. पण मी काय म्हटलं, हा एच बी आर हा अनस्टेबल आहे, त्याचा आपल्याला तो प्रिपेअर करावा लागेल. तर तो प्रिपेअर कसं करतात बघा, एन ए बी आर प्लस एच टू एस ओ फोर, हे दोन एन ए बी आर म्हणजे सोडियम ब्रोमाइड आणि एच टू एस ओ फोर म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. मग मला सांगा आपल्याला काय पाहिजे, एच बी आर, मग इथून एक एच आणि इथून बी आर बाहेर जाईल तर काय तयार होईल एच बी आर. परत सांगतो, इथून एच इथून बी आर काय तयार होईल एच बी आर. मग इथं काय राहिलं आता एक एच, मग इथं एन ए, मग तयार होतो एन ए एच एस ओ फोर. याला म्हणतात सोडियम बाय सल्फेट, सोडियम बाय सल्फेट, सोडियम बाय सल्फेट किंवा सोडियम हायड्रोजन सल्फेटसुद्धा याला म्हणतात. समजलं? तर मग आपल्याला यावेळेस फक्त ॲरोवर आपल्याला काय लिहावं लागणार, एन ए बी आर प्लस एच टू एस ओ फोर. आणि हीटची पण गरज आहे आपल्याला, ही पूर्ण रिॲक्शन लिहायची गरज नाही, फक्त त्यांना सांगायचं आहे का हा एच बी आर अनस्टेबल आहे म्हणून आपण कोणत्या दोन केमिकल्स टाकून तो प्रिपेअर करू शकतो, एन ए बी आर प्लस एच टू एस ओ फोर. आणि एच टू एस ओ फोर इथं कसा पाहिजे, कॉन्सन्ट्रेटेड. का कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे, कारण आपण अल्कोहोल घेतला तो प्रायमरी आहे आणि प्रायमरी हा ली स्टेबल आहे. सेकंडरी आणि टर्शरीसाठी तुम्ही डायल्यूट घेतलं तरी चालेल, फक्त प्रायमरीसाठी आपण एच टू एस ओ फोर कसा घेतो, कॉन्सन्ट्रेटेड घेतो. तर माझ्या मते बाकी रिॲक्शन तुम्ही लिहू शकता सेकंडरीसाठी, हा झाला सेकंडरी अल्कोहोल प्लस एच बी आर, इथून काय जाणार वॉटर बाहेर जाणार. आणि एच बी आर कसं प्रिपेअर करतात, एच बी आर तयार करतात एन ए बी आर प्लस एच टू एस ओ फोर, आणि इथं डायल्यूट घेतलं तरी चालेल. पर इथून ओ एच इथून एच, वॉटर बाहेर जाईल येतं आहे लक्षात. आता तुम्ही टर्शरी अल्कोहोलसुद्धा घेऊ शकता, टर्शरी अल्कोहोललासुद्धा डायल्यूट एच टी ओ सोफोर लिया. बघा तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. पूरा रिएक्शन कंप्लीट करा. समजले? अशीच रिएक्शन करायची, प्लस एच बी आर वॉटर बाहेर जाईल आणि अल्किल ब्रोमाइड तयार होईल. समजलं? तर पुढं आपल्याला शिकायचं, आता एस सी एल झालं, एच बी ए झालं, आता एच आय हायड्रोजन आयोडाईड टाकायचं. चला हायड्रोजन आयोडाईडसाठी सोपं आहे, इथून ओ एच इथून एच, तर बाहेर काय जाईल सी एच थ्री सी एच टू आय प्लस वॉटर. बरोबर, तुम्हाला जर याचं चांगला इल्ड पाहिजे असेल तर तुम्ही एच आयच्या जागेवर एन ए आय सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईडसुद्धा वापरू शकता. सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड, तर तुम्ही एच आयस देणार ठेवा, इथून एच इथून ओ एच काय जाईल बाहेर
वॉटर आणि इथिल आयोडाइड तयार होईल। अशाच प्रकारे तुम्ही सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोलसाठी रिएक्शन कंप्लीट करा। समजलं सगळ्यांना? ओके, आता बघा, मी पहिलेच रिएक्शन ज्यावेळेस एस सी एल घेतलं होतं मी सांगितलं कार्बोकटायन तयार होतं, बरोबर? आणि जिथं कार्बोकटायन तयार होतं तिथं काय असतं? रेसमिक मिक्सचर असतं। काय असतं? रेसमिक मिक्सचर। आता फक्त तुम्ही हे नाव लिहून घ्या रेसमिक मिक्सचर, आपल्या पुढल्या एक दोन लेक्चरमध्ये हे रेसमिक मिक्सचर काय असतं आपल्याला नीट समजणार। पण हे रिॲक्शन विथ एस सी एल, रिॲक्शन विथ एच बी आर, रिॲक्शन विथ एच आय हे रेसमिक मिक्सचर असतं, कारण इथं कार्बोकटायन फॉर्म होतं आणि कार्बोकटायन फॉर्म झालं तर ही रिॲक्शन असते एस एन वन। आता एस एन वन काय आणि एस एन टू काय आपल्याला एक दोन लेक्चरमध्ये कळेल, पण फक्त आता तुम्ही या रिॲक्शनच्या पुढं, या तिन्ही रिॲक्शनच्या पुढं फक्त रेसमिक मिक्सचर असं लिहून ठेव, तर पुढं तुम्हाला रेसमिक मिक्सचर काय आहे ते समजणार। मला मी सांगतो तुम्हाला, जर सोपे रिॲक्शन आलं तर तुम्ही इझिली करणार, पण काही जर स्टेरिओकेमिस्ट्री आलं, स्टेरिओकेमिस्ट्री म्हणजे आता मी आता कन्फ्यूज करत नाही तुम्हाला, पुढल्या लेक्चर्समध्ये आपण ते क्लिअर करू। ओके, नाव आता बघा, आपल्याला शिकायचं आहे आता पुढली रिॲक्शन। आता रिॲक्शन विथ एस सी एल झालं, रिॲक्शन विथ एच बी आर झालं आणि रिॲक्शन विथ एच आय झालं। आता आपल्याला शिकायचं आहे रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड, रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड। आता फॉस्फरसचे दोन हॅलाइड असतात, पी एक्स थ्री आणि पी एक्स फाईव्ह। पी एक्स थ्री आणि पी एक्स फाईव्ह, एक्स म्हणजे काय? हॅलोजन। आणि हॅलोजन्स आपल्याला कोणते माहिती आहे? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन। पण फ्लोरीन आपण घेत नाही, तर मग मी इथं लिहितो आपल्याला क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन। तर पी सी एल थ्री, पी बी आर थ्री, पी आय थ्री, बरोबर? एक्स थ्री म्हणजे तीन हॅलोजन्स, पी सी एल थ्री, पी बी आर थ्री, पी आय थ्री। आणि पी एक्स फाईव्हमध्ये काय असणार मग? पी सी एल फाईव्ह, पी बी आर फाईव्ह, पी आय फाईव्ह। आता बघा, हा जो पी सी एल थ्री याला म्हणायचं फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस ट्रायक्लोराईड, फॉस्फरस ट्रायब्रोमाइड, फॉस्फरस ट्रायआयोडाइड, फॉस्फरस पेंटाक्लोराइड, फॉस्फरस पेंटाब्रोमाइड, फॉस्फरस पेंटाआयोडाइड। ओके, हा पी सी एल थ्री हा स्टेबल असतो। काय असतो? स्टेबल असतो, म्हणजे तो एक्झिस्ट असतो। हा हे दोन जे असतात पी बी आर थ्री आणि पी आय थ्री लेस स्टेबल, ते काय असतात? लेस स्टेबल। हा जो पी सी एल फाईव्ह असतो हा पण खूप स्टेबल असतो, पण हे खालचे दोन पी बी आर फाईव्ह आणि पी आय फाईव्ह डज नॉट एक्झिस्ट, डज नॉट एक्झिस्ट। आणि हे डज नॉट एक्झिस्ट म्हणजे याचे रिॲक्शन्स आपल्याला बघायचे नाही आहे। आता सगळे खुश झाले असं, ओ डज नॉट एक्झिस्ट म्हणजे हे याचे तर रिॲक्शन्स आपल्याला बघायचे नाही आहे, फक्त आपल्याला रिॲक्शन विथ पी सी एल थ्री, पी बी आर थ्री, पी आय थ्री आणि पी सी एल फाईव्ह बरोबर बघायची। समजलं? तर अशा पद्धतीनं आपल्याला बघायचं रिॲक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड। हे दिसतं आहे का बोर्डवर सगळ्यांना? ओके, हे बघा, आजूबाजूचे थोडे आवाज येत जातील, कारण मी हे रिॲक्शन, सॉरी, हे आपलं जे लेक्चर आहे ते खूप लवकर तयार करतो, म्हणजे सकाळी खूप लवकर तयार करतो। आत्ताचा टाईम झाला आहे 5:30 आणि मी हे लेक्चर घेतो आहे, म्हणून तुम्ही हे व्यवस्थित बघायचं, थोडंफार डिस्टर्बन्स इकडं तिकडं असणारच आहे। ओके, तर आपण कंटिन्यू करू रिॲक्शन पी सी एल थ्री, पी बी आर थ्री आणि पी आय थ्री आपण सुरुवातीला बघू। मग मी इथं हेडिंग देतो रिॲक्शन विथ फॉस्फरस
ट्रायहॅलाइड्स रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. आणि ट्रायहॅलाइडमध्ये आपल्याला कोणते बघायचे, मी इकडं लिहितो पी सी एल थ्री बघायचं आहे आपल्याला, पी बी एल थ्री बघायचं आहे आणि पी आय थ्री बघायचं. ओके, आता मी एक प्रायमरी अल्कोहोल, आणि आपलं एम काय, अल्किल हॅलाइड तयार करायचं आहे, हा झाला प्रायमरी अल्कोहोल. मी पी सी एल थ्री जर घेतलं, काय घेतलं, पी सी एल थ्री फॉस्फरस ट्रायक्लोराईड, एक्झाममध्ये येईल इथील अल्कोहोल रिॲक्ट्स विथ फॉस्फरस ट्रायक्लोराईड, तर तुम्ही काय करायचं मला सांगा. हा जो ओ एच आहे हा मायनस वन आहे, आणि क्लोरीन पण मायनस वन आहे, क्लोरीन पण काय मायनस वन, एक क्लोरीन काय मायनस वन. मग मला सांगा आपण इथं न्यूक्लिओफिलिक एक्सचेंज करू शकतो का. न्यूक्लिओफिलिक एक्सचेंज म्हणजे काय, ओ एच तिकडं जाणार, सी एल इथे येणार. म्हणजे एक न्यूक्लिओफाईल, न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो, एक न्यूक्लिओफाईल बाहेर जाणार, दुसरा न्यूक्लिओफाईल आत येणार. तर ओ एच इथं जाणार आणि एक सी एल इथे येणार. पण प्रॉब्लेम काय आहे, तर सी एल किती आहे, तीन आहे. आपण एक ओ एच तिकडं पाठवणार आणि एक सी एल इथं येणार, पण तिकडं दोन सी एल शिल्लक राहणार. म्हणून मी काय करतो, याला स्टार्टिंगला किती टाईम घेतो, तीन टाईम घेतो. किती टाईम घेतो, तीन टाईम. तीन टाईम घेतल्यामुळे काय होईल, तीन ओ एच इकडे येतील आणि तीन सी एल तिकडे जातील. म्हणून स्टार्टिंगला तीन का घेतलं मी, कारण सी एल किती वेळा होतं, तीन वेळा. मग मी इथं काय लिहिणार, थ्री टाईम्स सी एच थ्री सी एच टू सी एल. आता बघा, तीन पुढं लिहिल्यामुळे सगळे सी एल आपले संपले, म्हणजे फक्त इथं काय उरलं आता, पी. आता हे तीन असल्यामुळे ऑक्सिजन किती वेळा आहे, आता तीन वेळा, आणि हायड्रोजन किती आहे, तीन वेळा. फक्त आपल्याकडे एवढंच शिल्लक आहे, फक्त याला व्यवस्थित अरेंज करायचं. पहिले लिहायचं एच थ्री, नंतर पी, नंतर ओ थ्री. काय लिहायचं, एच थ्री पी ओ थ्री, याला आपण फॉस्फरस ॲसिड म्हणतो. काय म्हणतो, फॉस्फरस ॲसिड. समजली रिएक्शन, रिएक्शन खूप सोपी, तर हिटची सिम्बॉल द्या. बरोबर, आता मी रिएक्शन सेकंडरी अल्कोहोल संघ करून दाखवतो, तुम्ही टर्शरी अल्कोहोल संघ तुम्ही रिएक्शन करायचे. तर सेकंडरी अल्कोहोल मी घेतो आहे बघा, सी एच थ्री सी एच थ्री एच ओ एच आयसोप्रोपाईल अल्कोहोल या प्लस पी सी एल थ्री. ओके, मला ओ एच तिकडं टाकायचं, सी एल इथं, पण सी एल तिकडं तीन टाईम आहे म्हणून हे मी तीन टाईम घेतो. बरोबर, तर तयार काय होईल, थ्री टाईम्स सी एच थ्री सी एच थ्री एच सी एल प्लस एच थ्री पी ओ थ्री, बाय प्रोडक्ट चेंज होणार नाही. तर तुम्ही टर्शरी अल्कोहोल संघ जरी रिॲक्शन ही केली, तर ही रिॲक्शन अशीच राहील. समजतं, सगळ्यांना समजलं आहे. तुम्ही टर्शरी अल्कोहोल संघ पण ही रिॲक्शन करू शकता. आणि हे कम्प्लीट करून दाखवा मला रिॲक्शन. समजलं, तर रिॲक्शन विथ आपण पी सी एल थ्री कम्प्लीट केली. आता आपल्याला बघायची रिॲक्शन विथ रिॲक्शन विथ पी बी आर थ्री. सेमच मेथड आहे बघा, मला सांगा. पण हा पी बी आर थ्री आणि पी आय थ्री लेस स्टेबल असतात. आत्ता मी तुम्हाला जो चार्ट दाखवला त्याच्यात हे काय होते, लेस स्टेबल. लेस स्टेबल म्हणजे आपल्याला याला प्रिपेअर करावं लागणार. काय प्रिपेअर करायचं आहे आपल्याला, पी बी आर थ्री प्रिपेअर करायचं आहे. तर आपल्याला कोणते दोन एलिमेंट्स लागणार, फॉस्फरस लागणार आणि ब्रोमिन लागणार. बरोबर, आणि ब्रोमिन तर डायटॉमिक असतो, बी आर टू. मग आता फक्त आपल्याला बॅलन्स करायचं आहे.
इथं आता बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला एक मेट्रिक सांगतो बघा. BR2 इथं किती टाईम आहे? 2 टाईम. इथं BR किती टाईम आहे? 3 टाईम. आता हे 3 काय? ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर स्टार्टिंग डबल करायचं. स्टार्टिंग म्हणजे इथं स्टार्टिंगला काही नंबर आहे का? नाही. म्हणजे इथं 1 आहे. 1 डबल किती झाला? आता हे 2. आता P किती झाले? 2. मग इथं P किती झाले? 2. 3 2 6. 3 2 6. तर अशा पद्धतीनं आपण PBR3 तयार करतो. ही झाली रिॲक्शन. फक्त पण ॲरोवर तुम्हाला काय लिहायचं आहे? ॲरोवर तुम्हाला लिहायचं रेड फॉस्फरस प्लस BR2 एवढंच लिहायचं आहे. ही रिॲक्शन दाखवायची गरज नाही, फक्त रेड फॉस्फरस प्लस BR2 एवढंच लिहायचं. आणि रिॲक्शन जशी आपण PCl3 बरोबर केली ती तशीच करायची. हे स्टार्टिंगला किती घ्यायचं? 3 टाईम. OH तिकडं जाणार, BR इकडे येणार, तर तयार काय होणार आपल्याला? 3 टाईम्स CH3 CH2 BR प्लस बाय प्रोडक्ट तर तोच राहणार PS3 PO3. हीच रिॲक्शन तुम्ही मला सेकंडरी अल्कोल आणि टर्शरी अल्कोल संघ करून दाखवू शकतात. जर हीच रिॲक्शन मी आता मी सेकंडरी अँड टर्शरी अल्कोल रिॲक्शन तुम्ही लिहायची. मी आता रिॲक्शन विथ PI3 दाखवतो. रिॲक्शन विथ PI3 रिॲक्शन विथ PI3 हा पण अनस्टेबल आहे, म्हणून इथं रेड फॉस्फरस प्लस I2. इथं जसं BR2 होतं तसं I2. स्टार्टिंग किती वेळा घ्यायचं? स्टार्टिंग घ्यायचं 3 वेळा. 3 वेळा काय होईल? तिथं तयार CH3 CH2 I प्लस H3 PO3. समजलं? हीच रिॲक्शन तुम्ही मला सेकंडरी अल्कोल आणि टर्शरी अल्कोल संघ तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. समजतं या रिॲक्शन? म्हणजे आपण रिॲक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड जे संपवलेले आहेत, आता आपण जाणार आहोत रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटॅलाइड. आणि पेंटॅलाइडमध्ये आपल्याला एकच बघायचं आहे, कोणतं? PCl5. कारण PBr5 आणि PI5 डज नॉट एक्झिस्ट, आपल्याला माहिती आहे. तर आता बघणार आहोत रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाहॅलाइड. इथील अल्कोल प्लस PCl5 फॉस्फरस पेंटाहॅलाइड. आता जशी मी PCl3 ट्रिक वापरली होती, ओके, OS तिकडं पाठवायचं, ओके, 5 वेळा CL आहे म्हणून हे 5 वेळा घ्यायचं नाही. ती ट्रिक फक्त त्या PCl3 PBr3 आणि PI3 वापरायची. ती ट्रिक इथं वापरायची नाही. इथून काय करायचं? हा OH बाहेर काढायचा आणि त्या जागेवर फक्त एकच CL टाकायचं. इथं 5 वेळा लिहायचं नाही. ती ट्रिक फक्त PCl3 PBr3 आणि PI3 यूज करायची. इथून तुम्ही काय करायचं? एक OH बाहेर काढायचा आणि एक CL आत टाकायचं. म्हणजे काय तयार होईल आपल्याला? एक OH इथून बाहेर जाऊन द्यायचा आणि फक्त एकच CL इथं टाकायचं. तयार काय होणार? CH3 CH2 CL. ओके, आता इथून बाहेर काय गेला आहे? OH. इथं CL किती उरले? आता 4 उरले, बरोबर ना? तर काय करायचं? हा एक H आता इथं उरलं काय? PCl4 उरलं. PCl4 इथून एक H आणि एक CL बाहेर जाऊन द्यायचा. म्हणजे तयार काय होईल? HCl. म्हणजे आता इथं CL किती उरले? 3. इथून H पण गेला. फक्त हा O या दोघांच्या मध्ये टाकायचा तर तयार काय होईल? PO Cl3. यालाच आपण म्हणायचं फॉस्फरस ट्रायक्लोराइड. यालाच आपण काय म्हणायचं? फॉस्फरस ट्रायक्लोराइड. काय म्हणायचं? सॉरी, फॉस्फरस ट्रायक्लोराइड नाही, फॉस्फरस
याला म्हणायचं फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड, कारण ऑक्सिजन आहे मध्ये म्हणून याला म्हणायचं फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड. समजली ही रिॲक्शन? बघा हीच रिॲक्शन मी सेकंडरी अल्कोहोल संघ दाखवतो तुम्हाला. सी एच थ्री सी एच सी एच थ्री ओ एच हा झाला सेकंडरी अल्कोहोल. याची रिॲक्शन दाखवायची मला पी सी एल फाय बरोबर एक ओ एच इकडं जाणार, एक सी एल इथे येणार. तर तयार काय होणार बोला? सी एच थ्री सी एच थ्री सी एल एक एच एक सी एल संघ पाया जाणार एस सी एल, आणि राहिलं फक्त पी ओ सी एल थ्री ज्याला आपण फॉस्फरस ऑक्सिक्लोराईड असं म्हटलं. बरोबर, तर अशा पद्धतीनं आपण फॉस्फरस हॅलाइड संघ रिॲक्शन बघितल्या. आता आपली एक शेवटची रिॲक्शन बघायची, आणि ती रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. कोणती ती रिॲक्शन? रिॲक्शन विथ थायोनिल क्लोराईड. थायोनिल क्लोराईडचं फॉर्म्युला आहे एस ओ सी एल टू. थायो म्हणजे सल्फरला थायो म्हटलं जातं, म्हणून आपण याला थायोनिल क्लोराईड म्हणतो. याचं फॉर्म्युला आहे एस ओ सी एल टू, आणि ही खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन याला आपण डार्झन मेथड म्हणतो. काय म्हणतो? डार्झन मेथड. जिथं जिथं नेम्ड रिॲक्शन आहे तिथं खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन असतात. याला म्हणतात डार्झन रिॲक्शन, अँड दिस इज द बेस्ट मेथड, बेस्ट मेथड टू प्रिपेअर, बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्कायल हॅलाइड. दिस इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्कायल हॅलाइड. का बरं ही बेस्ट मेथड आहे तुम्हाला लगेच समजणार आहे. तर इथं मी रिॲक्शन प्रायमरी अल्कोहोल लिहिला सी एच थ्री सी एच टू ओ एच. याची रिॲक्शन मी थायनिल क्लोराईड संघ करतो एस ओ सी एल टू. आता तुम्ही काय करायचं? इथून हा ओ एच काढायचा आणि एक सी एल आत टाकायचा. किती? फक्त एक, कारण ओ एच हा मायनस वन असतो आणि सी एल काय मायनस वन असतो, म्हणून आपण त्याला एक्सचेंज करू शकतो. तर इथं तयार होणार सी एच थ्री सी एच टू सी एल. हा एक एच दुसऱ्या सी एल बरोबर जाणार, म्हणजे तयार होणार एस सी एल. म्हणजे सी एल तर दोन्ही संपले, फक्त इथं ओ राहिला आणि इथं एस ओ एस ओ प्लस ओ एस ओ टू. आणि एस ओ टू गॅस येतो बाहेर जाणार, एस सी एल गॅस येतो बाहेर जाणार, म्हणून ही बेस्ट मेथड आहे. का बेस्ट मेथड आहे? कारण एस ओ टू हा गॅस येतो बाहेर जाणार, एस सी एल गॅस आहे तो पण बाहेर जाणार, फक्त रिॲक्शनमध्ये काय उरणार? क्लोरो इथेन. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सेपरेट कर, आता तीन प्रोडक्ट भेटले असते तर आपल्याला ते सेपरेट करावं लागले असते, पण याच्यातले दोन जे बाय प्रोडक्ट्स आहे एस सी एल आणि एस ओ टू, तर गॅसेस म्हणतो निघून जाणार. निघून गेल्यानंतर फक्त काय राहणार? क्लोरो इथेन. म्हणजे आपल्याला सेपरेट करण्याचीसुद्धा गरज नाही, म्हणून दिस इज बेस्ट मेथड. जर एक्झाममध्ये आलं वाय रिॲक्शन विथ थायनिल क्लोराईड इज अ बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्किल हॅलाइड, तर तुम्ही लिहायचं बिकॉज द ब्राय प्रोडक्ट्स एस ओ टू अँड एस सी एल आर गॅसेस, सो दे विल इझिली एस्केप आउट. समजलं? तर याला म्हणायचं डार्झन्स मेथड. हीच तुम्ही रिॲक्शन सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल संघ मला सॉल्व करून दाखवायची. सोपी रिॲक्शन आहे. इथून ओ एच काढायचा तर जागेवर सी एल टाकायचा. एक सी एल गेला तर इथून एच दुसऱ्या सी एल बरोबर जाईल एस सी एल, फक्त इथं एस ओ राहिला आणि इथं ओ, तर काय तयार होईल? एस ओ टू. आणि ही बेस्ट मेथड काय आहे? कारण बाय प्रोडक्ट जे असतात एस सी एल, बाय प्रोडक्ट म्हणजे आपल्याला जो लागणारा प्रोडक्टपेक्षा दुसरे जे प्रोडक्ट्स असतात त्याला आपण बाय प्रोडक्ट्स म्हणतो. आणि एस सी एल आणि एस ओ टू हा गॅस असतो, तो इझिली एस्केप होणार. आणि या रिॲक्शनला कोणती मेथड म्हणायची? डार्झन्स मेथड. तर चला, आत्तापर्यंत आपण कोणत्या रिॲक्शन बघितल्या होतं आपण ते रिवाईज करू.
पहिली मेथड आपण बघितलं ती रिएक्शन विथ लुकस रिएजंट, बरोबर. लुकस रिएजंट काय असतं? कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस ZnCl2. आणि इथं काय तयार होतो? कार्बोकटायन तयार होतो. आणि कार्बोकटायन झाल्यामुळं इथं आपण रेसमिक मिक्सर तयार होतं. आता हे रेसमिक मिक्सर काय मी सांगितलं पुढल्या लेक्चरमध्ये आपल्याला कळले रेसमिक मिक्सर काय. पुढली रिॲक्शन होती विथ PCl3. आता ही जी रेसमिक मिक्सर का तयार होतं? कारण ही रिॲक्शन काय SN1 आहे. ही रिॲक्शन काय SN1 आहे. ही जी रिॲक्शन विथ PCl3 आहे SN2 आहे. कोणते? SN2. इथं काय होतं? इन्वर्जन होतं. इन्वर्जन काय आहे मी तुम्हाला ज्यावेळेस आपण SN1 SN2 सांगाल त्यावेळेस तुम्ही हे बघून घ्या. पुढली रिॲक्शन आपण शिकलो रिॲक्शन विथ PCl5. आता हा PCl5 दोन टाईपचा असतो. PCl5 इन गॅसेस फॉर्म आणि PCl5 इन सॉलिड फॉर्म. फक्त PCl5 जर दिलेला असेल आणि तिथं मेन्शन नसेल का तो गॅस आहे का सॉलिड आहे तर तुम्ही गॅसच कन्सिडर करायचा. कदाचित कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये PCl5 इन सॉलिड फॉर्म असं खाली वर्ड दिलेलं असं सॉलिड तर त्या वेळेस काय करायचं बघा. आपण हा ज्यावेळेस गॅस फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस आपण रिटेन्शन करायचं आणि ज्यावेळेस हा सॉलिड फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस आपण काय करायचं? इन्वर्जन करायचं. काय करायचं? रिटेन्शन करायचं. आणि ज्यावेळेस सॉलिड फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस काय करायचं? आपण इन्वर्जन करायचं. सॉलिड फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस आपण SN2 रिॲक्शन बघतो आणि गॅस फॉर्ममध्ये असतो त्यावेळेस SNI SN1 नाही SNI न्यूक्लिओफिलिक इंटरमॉलिक्युलर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण याला म्हणतो. आपण जे पुढं शिकणार आहोत. आणि शेवटची रिॲक्शन आपण बघितलं थायनिल क्लोराईड SOCl2. SOCl2 बरोबर रिॲक्शन बघितली. ही पण रिॲक्शन SNI न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी इंटरमॉलिक्युलर आहे. आता SNI असल्यामुळे इथं पण काय होतं? रिटेन्शन होतं. हे रिटेन्शन काय इन्वर्जन काय याच्यात बिलकुल कन्फ्यूज होऊन जायचं नाही. फक्त तुम्ही या रिॲक्शन प्रॅक्टिस करायचं. एक दोन लेक्चरमध्ये तुम्हाला कळणार आहे काय रिटेन्शन कशाला म्हणतात आणि इन्वर्जन कशाला म्हणतात. तर आज आपण तिसरी मेथड बघितली होती फ्रॉम अल्कोहोल, बरोबर. आपण हेडिंग तसेच ठेवली फ्रॉम अल्कोहोल बघितलं. नंतर रिॲक्शन विथ PCl3 PBr3 PI3 परत रिॲक्शन विथ PCl5 आणि फायनली आपण रिॲक्शन विथ थायनिल क्लोराईड बघितलं. तर या लेक्चरमध्ये काही जर अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.